आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळ घडामोडी, काल्हेर इथे एक इमारत कोसळून 2 ठार तर 20 अधिक जखमी। ठाणे महापालिका आयुक्त पदाची सूत्र असीम गुप्ता यांनी स्वीकारली आणि आदिवासींचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अयशस्वी झाल्याचा डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा आरोप, तर आदिवासी तालुक्यांच्या विकासासाठी 6,000 कोटींचा निधी देण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाण्यामध्ये काल्हेर इथे एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 ठार तर 20 अधिक जण जखमी झालेत। ठाणे आणि ठाण्याच्या आसपास इमारत कोसळण्याची गेल्या काही महिन्यातील ही तिसरी घटना आहे। काल्हेर येथील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये अनेक गोदाम आहेत। याच ठिकाणी BIG गार्मेंट ही कंपनी आहे। या कंपनीच्या इमारतीवर मजला चढवण्याचं काम चालू असताना ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जातं। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून सध्या मदत कार्य सुरू आहे। या इमारतीत कापडाची फॅक्टरी असून ही इमारत कोसळली त्यावेळी या फॅक्टरीमध्ये 40 काम करत असल्याचं सांगण्यात आलं। मध्यरात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली। अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक हे सध्या अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पावसामुळे या मदत कार्यात काही वेळा अडचणी निर्माण होत होत्या। ठाणे महापालिकेला अखेर 2 प्रतीक्षेनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळाला आहे। ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून असीम गुप्ता यांनी आज दुपारी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली। विद्यमान महापालिका आयुक्त आर्य राजीव रजेवर गेल्यानं महापालिकेचा प्रभारी कार्यभार श्यामसुंदर पाटील यांच्याकडे होता। शासनानं काल असीम गुप्ता यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली। ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिका, वसई विरार महापालिका आयुक्तांच्याही बदल्या झाल्या आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी शंकर भिसे यांची नियुक्ती झाली आहे। ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी आज आपल्या पदाची सूत्र दुपारी स्वीकारली। आपण शहराचे प्रश्न समजावून घेऊन मगच प्राधान्यक्रम ठरवू, पण धोकादायक इमारतींमधून राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यास आपलं प्राधान्य राहील असं नवनियुक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ठाणे जिल्ह्यातील 8 आदिवासी तालुक्यांच्या विकासासाठी 6,000 कोटींचा निधी द्यावा, हा संपूर्ण परिसर केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा आणि दादरा नगर हवेलीच्या धर्तीवर उद्योगधंद्यांना सवलती द्याव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण विभागातर्फे केंद्र नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे। जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या समस्या पाहण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी या आदिवासी तालुक्यांना भेटी दिल्या होत्या। त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष विष्णू सावरा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात या मागण्या करण्यात आल्या। जिल्हा विभाजन ही काळाची गरज असून स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्यानं येथील आदिवासी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात। जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहती स्थापन केल्यास रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो। जिल्ह्यातील धरणातील पाणी शेती आणि पिण्यासाठी दिलं जावं, धरणांसाठी जमिनी देणाऱ्या आदिवासींचं योग्य पुनर्वसन करावं, डहाणू नाशिक रेल्वे मार्गाला गती द्यावी अशा काही मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाणे जिल्ह्याचा समतोल विकास करावा असे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेत। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या तसंच प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या एका बैठकीत गणेश नाईक यांनी हे आदेश दिले। ठाणे शहराची तसंच जिल्ह्यातील लोकसंख्येमध्ये भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन प्राधिकरणानं विकास कामांचं नियोजन करावं, जिल्ह्यातील गावांना राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जोडावेत, जिल्ह्यातील विकास कामं ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचवावीत, कोणत्याही एकाच तालुक्याचा विशिष्ट ठिकाणी विकास न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास होईल या पद्धतीनं समतोल विकास करावा,
ठाणे शहरातील प्रस्तावित 3 उड्डाणपुलांच्या कामांकडे लक्ष द्यावं, ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासंदर्भात प्राधिकरणानं संकल्पचित्र तयार करावं, यामुळे भविष्यात जिल्ह्याचा विकास कशा प्रकारे होईल याची माहिती सर्वांना होऊ शकेल असंही गणेश नाईक यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये आज सकाळी पावसानं चांगलाच जोर धरला होता. यंदा ठाणे जिल्ह्यामध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 5 पट पावसाची नोंद झाली. हा पाऊस नुसता शहरात न होता धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही होत असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 1-2 धरणं भरून वाहण्याची शक्यता आहे. सकाळी झालेल्या जोरदार पावसानं सखल भागात काही ठिकाणी पाणी साठलं होतं, मात्र पावसानं हवेत सुखद गारवाही निर्माण केला होता. दुपारीही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. स्पा आणि सलूनच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठाण्यातील 2 ब्युटी पार्लरवर पोलिसांनी छापा मारून 7 महिलांची सुटका केली आहे. तर वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या 2 महिलांसह 4 अटक करण्यात आली आहे. ही दोन्ही पार्लर वागळे इस्टेटमधील श्रीनगर येथील असून दोन्ही ठिकाणी ठाणे खंडणी विरोधी आणि गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारला. श्रीनगर परिसरातील मॅट्रिक्स ब्युटी क्लिनिक आणि कोरा स्पा अँड सलूनवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. खंडणी विरोधी पथकानं टाकलेल्या छाप्यात सीमा सिंग आणि प्राची पाटील या पीडित मुलींची सुटका करून रेणू जाधव या महिलेला अटक केली, तर पार्लरचा मालक बाळूराम जाधव फरार आहे. दुसऱ्या घटनेत रेखा सपकाळ, दिलीप सावर्डेकर आणि कैसा यादव यांना अटक करण्यात आली असून 5 पीडित मुलींची सुटका केली. या सर्व मुली मुंब्रा, दिवा, अंबरनाथ या परिसरातील आहेत. ठाणे पूर्वतील एका गृहसंकुलाची सुमारे 6 लाखांची फसवणूक करणाऱ्या 5 जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट बिलाद्वारे लाखोंचा गंडा घातला होता. 2 वर्षांमध्ये तब्बल 5,96,000 अपहार करण्यात आल्याची तक्रार या गृहसंकुलातील एका रहिवाशानं पोलिसांकडे केली होती. कमल इलेक्ट्रिकलचे मालक कमल कन्हैया यांनी या गृहसंकुलाच्या व्यवस्थापक बरखा फत्रा यांच्याशी संगनमत करून हा अपहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोनसाकळी चोरांना पकडल्याचा दावा पोलीस कितीही करत असले तरी सोनसाकळी चोऱ्या अद्यापही सुरूच आहेत. एकाच दिवसात दुचाकीस्वारांनी 2 महिलांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. संभाजीनगर येथील नीलकंठेश्वर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कल्पना चव्हाण या काही कामानिमित्त खोपट इथून पायी चालत जात असताना 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील 24,000 सोन्याची माळ घेऊन पोबारा केला, तर मुंब्रा इथे वास्तव्य करणाऱ्या हजीरा शेख या अमृतनगर दर्ग्याजवळून पायी जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील 1,12,000 सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. आपल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कायदे करण्यात आले असून त्याचा सदुपयोग करा. विशिष्ट हेतून दुष्टबुद्धीनं कायद्याचा गैरवापर टाळून कायद्याचं पावित्र्य कायम ठेवा असं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि ठाण्याचे पालक न्यायमूर्ती B.R. गवई यांनी केलं. जव्हार इथे आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक साक्षरता अभियानाचं उद्घाटन गवई यांच्या हस्ते झालं, त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. भौगोलिक कारणामुळे मागासलेला आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी राज्यघटनेनं अनेक योजना आणि कायदे अंमलात आणले आहेत. नागरिकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी अशी कायदाविषयक साक्षरता शिबिरं उपयुक्त असल्याचं गवई यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्याचे मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश K.K. सोनावणे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं कामकाज आणि कायदेविषयक साक्षरता अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमापूर्वी जिल्हा न्यायालयातील वकिलांसाठी असलेल्या ग्रंथालयाचं B.R. गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या ग्रंथालयाचं नूतनीकरण करण्यात आलं असून यामध्ये अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वकिलांना चर्चेसाठी एक छोटं सभागृहही या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आलं आहे.